नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण आता पुण्यात आहोत, म्हणजे पुण्याच्या ॲक्च्युली बाहेर आलो आहे. इंट्रो मी आता इथे घेतो बाहेर, कारण मित्रांनो तिकडे घ्यायला आम्हाला चान्स मिळाला नाही. तर मी काल पुण्यामध्ये आलो होतो आणि त्याचा व्हिडिओ मी बनवला नाही. तर त्याचा व्हिडिओ मी आज बनवतो आहे, म्हणजे कोकण टू पुणे हा प्रवास मी बनवला नाही, कारण ॲक्च्युली उशीर झाला. आम्हाला साखरपुडा यायचं होतं, आत्याच्या मुलीचा साखरपुडा होतं, त्यासाठी आम्हाला यायचं होतं. पण ॲक्च्युली काही कारणांमुळे उशीर झाला आहे. कारण म्हणजे हाच कारण आहे त्याचं, ओके. तर हाच लेट झालं, त्यामुळे आपल्याला उशीर झालं पुण्यामध्ये यायला. त्यामुळे आपण कोकण टू पुणे हा ट्रॅव्हलिंग ब्लॉगसुद्धा करू शकलो नाही आणि साखरपुड्याचा ब्लॉगसुद्धा बनवू शकलो नाही, कारण साखरपुड्याला जायलाच उशीर झाला. साखरपुडा होतं 6:30, आम्ही पोचलो 7:15 तिथे. आता आम्ही जाईपर्यंत साखरपुडा ओव्हर झाला होता, ओके. त्यामुळे साखरपुड्याचा व्हिडिओसुद्धा करायला भेटला नाही. म्हणून आता आम्ही सकाळी उठलो, मस्तपैकी फ्रेश झालो आणि आता सकाळचा मॉर्निंगचा टाईम आहे आणि ह्या टाईममध्ये आम्ही आता गावाला जायला निघालो आहे. तर आपला पुणे टू कोकण असा एकदम भन्नाट प्रवास आता आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, लास्टपर्यंत पहा. प्रत्येक मोमेंट आणि मोमेंट तुम्हाला दाखवणार आहे, कारण खूप मजा येणार आहे. तर आता इकडे दीपकसुद्धा आहे. तर बघा, दीपक गाडी चालवण्यासाठी खूप एक्सायटेड आहे. तर आम्ही तिकडच्या बाजूला इकडे गाडी लावली आहे आणि आता आपण भोरच्या आस, म्हणजे आता सातारा हायवे तो आपला हे झालेला आहे, क्रॉस केलेला आहे आणि आता आपण भोर रोडला लागलो, ओके. तर आपण आता महाडपर्यंत जाण्यासाठी मे बी 88 किलोमीटर अंतर आहे ना, तर मे बी दोन ते तीन तास लागतील आपल्याला जाण्यासाठी, कारण घाट सेक्शन आहे. तर आपल्या घाटातले जे काही मोमेंट्स वगैरे असतील, मोठे मोठे चांगले सिनेमॅटिक शॉट वगैरे असतील, तर ते सगळे काही तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर रहा आपल्यासोबत. मित्रांनो, आपल्या प्रवासाला आता सुरुवात झालेली आहे आणि बघताय तर आता स्टार्टिंगला सिग्नल लागलेला आहे, ओके. तर आपल्याला इथं 2-3 मिनटं आता वेट करावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर आपली गाडी स्टार्ट होणार आहे. सिग्नलसुद्धा सुटलेला आहे, तर लेट्स गो. तर आपल्याला आता पटपट जावं लागणार आहे आणि इकडे आता समोर बघताय तर इकडे आता आपल्याला बोगदा मिळालेला आहे, कात्रजचा बोगदा. तर या बोगद्यातून आपल्याला आता पलीकडे जायचं आहे. तर बोगद्याचा आतला जो सीन आहे तर तुम्ही बघा, वाव, खूप छान फील होतं एकदम इकडे आतमध्ये, एकदम थंड थंड वातावरण. समोरच आपल्याला बोगद्याचं एंड होताना आता दिसेल. समोर बघा तुम्ही, आता व्हाईट व्हाईट पूर्ण दिसत आहे, याचा अर्थ आपला बोगदा संपतोय. आता समोर बघितलं तर आता आपला बोगद्याचा एंड झालेला आहे आणि आपण आता हायवेला लागलो आहे. तर तुम्ही हायवे बघताय तर पुणे सातारा नॅशनल हायवे आहे इकडे आणि गाड्या असं एकदम भुंगाट जात आहेत की काही विचारू नका. परंतु आमच्या गाडीचा जर स्पीड बघितला तर 40-50 किलोमीटर पर आवर याच्या दरम्यान आहे. आम्ही जास्त गाडी स्पीडला मारलेली नाही आहे. तर आता इकडच्या बाजूला बघताय तर इकडे हा टोल नाका आहे, इकडच्या बाजूला बघा. मित्रांनो, फायनली आपण भोर रोडला लागलेला आहोत. तर इथून महाड 88 किलोमीटर लांब आहे, समोर बोर बघा तुम्ही, आणि मांढराट देवी 33 किलोमीटर. तर मंडळी, आपण आता गुळाचा चहा पिण्यासाठी इकडे थांबलो. तिकडच्या बाजूला बघताय तर इकडे फोमने आरोग्यदायी गुळाचा चहा इकडे मिळतो. तर आपण आता भोरमध्ये आलो आहे आणि इथं मस्तपैकी एक दुकान दिसलं मिळतं, म्हणून आम्ही आता थांबलो इकडे. तर इकडे आपल्या दुकानाच्या ओनर आहे, त्यांच्याशी सुद्धा आपली आता ओळख झाली आहे. तर इकडे भोरमधील जे काही गडकिल्ले वगैरे असतील तर आपण ते तिकडे आता ट्रेक करणार आहोत. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आपण आता घेतलेला आहे. तर जवळच आता लवकरच आपण इकडचे भोरमधले जे काही गडकिल्ले वगैरे आहेत तर ते आपण ट्रेक करणार आहोत. तर इकडे आलात तर तुम्ही गुळाच्या चहाला नक्की भेट द्या, कारण इकडे चहामध्ये साखर यूज केलेलं नाही, गुळ यूज केलेलं आहे आणि चहा पण एकदम भन्नाट होता. तर आलात तर इथे नक्कीच भेट द्या. इथे मोठंच असं एकदम मस्तपैकी दुकान आहे आणि इथं बोर्ड वगैरे बघा, इकडच्या बाजूला बघते तर बोर्ड वगैरे असं मस्त लावलेलं आहे. तर आता इकडून निघूया आपण, कारण आपल्याला महाडला जायचं आहे. मध्ये बघाल तर भोर रोड आहे, तर तो सुधारण्याच्या प्रक्रियेवरती आहे.
तिकडे बघाल तर मध्ये मध्ये जे काही खड्डे वगैरे पडलेले आहेत तर ते बुजवण्याचे सध्या काम चालू आहे. तसा भोर रोड पहिल्यापेक्षा आत्ता चांगला आहे. मित्रांनो, आपण आता वाघजाई मंदिराजवळ आलो आहे. तर समोर बघाल तरी ते वाघजाई देवीचं मंदिर आहे घाटाच्या अगदी मध्यवर्ती. इकडून समोर बघाल ना तुम्ही तर इकडे असे मोठे मोठे डोंगर वगैरे आहेत. तर आता मी मंदिराचे 2-3 सिनेमॅटिक शॉट घेतो आणि तुम्हाला दाखवतो, आणि जो काही समोरचा परिसर आहे तो सुद्धा दाखवणार आहे, आणि इकडे पूर्ण खाली दरी आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण इथे थांबूया थोडा वेळ. दिवे आपण आता वाघजाई मंदिराजवळून आता निघालो आहे, आणि आता खऱ्या अर्थाने आपल्याला आता घाट सेक्शन आहे तो पाहायला मिळणार आहे. आणि जी काही मोठी मोठी वळणं आहेत तर त्याचा आनंद घेत आपण आता पुढे जाणार आहोत. त्यामुळे आता शूट करण्यासाठी सुद्धा खूप मजा येणार आहे. तर आता बघा तुम्ही इकडचे सगळे सिनेमॅटिक शॉट्स आणि इकडचा रोड आणि बाजूचे डोंगर, वा खूपच मजा येणार आहे. एका बाजूनी पूर्ण दरी, समोर उंच उंच डोंगर, बाजूनी उंच उंच डोंगर, मधूनच रोड. अशा ठिकाणून बाईकवरून ट्रॅव्हल करायला खूपच मजा येते. जर आला तर या भोर घाटातून तुम्ही नक्कीच जा. खूप अशी तुम्हाला छान फिलिंग येईल वाघजाई मंदिराच्या जवळून. दीपकच्या हाताच्या समोर एक्झॅक्ट बघितलात तर इकडे समोर हा कावळेगड आपल्याला पाहायला मिळतो. तर बघा खूप अशी मजा येते आता इकडे. आणि रोड आता प्लेन मेटलेला आहे त्यामुळे दीपक गाडी सध्या जोरात चालवत आहे. मित्रांनो, येते ना माझ्या व्हिडिओ बघण्यासाठी? जर मजा येत असेल तर खाली जे लाईकचं बटन दिसत आहे ते जरूर प्रेस करा व्हिडिओचा आनंद घेत घेत. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जे खाली लाल बटन दिसत आहे ते सुद्धा प्रेस करून ठेवा. त्यामुळे तुम्हाला असेच काही नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या ह्या चॅनलवरती पाहायला मिळतील. तर आपल्या चॅनलचे आता 7,000 सबस्क्रायबर झाले आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत ते वाढू शकतील. तर तुमचं हे प्रेम असंच असू द्या आणि आपल्या चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या. त्यामुळे आपल्या चॅनलचे व्ह्यूज आहेत ते असेच ग्रो होत जातील. तर आता आपला हा रोड आहे तो प्लेन रोड आहे बघा इकडे. त्यामुळे दीपकने गाडीसुद्धा एकदम जोरात मारलेली आहे बघा इकडच्या बाजूला. आणि इकडे गाड्यासुद्धा नाही आहेत. भोरघाटामध्ये जास्त गाड्या नसतात, क्वचितच गाड्या असतात. कारण की इकडे महाडमध्ये जायचं असेल तर पर्यायी मार्गसुद्धा आहेत, म्हणजे तामिनी मार्गे आणि इकडे महाबळेश्वर मार्गेसुद्धा जाता येतं. परंतु हा भोर मार्ग हा शॉर्टकट असल्यामुळे आपण ह्याच घाटाने उतरत असतो. बापरे बाप, केवढा मोठा हा टर्न. तुम्ही बघता तर कार अगदी यू आकारामध्ये वरती आली. बघा तुम्ही हा केवढा मोठा टर्न आहे. मोठी बस आहे तिथे पास होऊ शकतच नाही, कारण लास्ट टाइम मी पाहिलं होतं तर इथे बस एकदा ठोकली होती. शिवशाही बस होती आणि समोरच्या डोंगराला ती ठोकली होती. त्यामुळे मोठी जी बस आहे तर ती पास होऊ शकत नाही, असा एवढा हा डेंजरस टर्न आहे इथे. इकडे राईट बाजूला बघाल तर इकडे शिवतर गळीला जाण्यासाठी आपल्याला इकडे हा रोड आहे. राईट बाजूला बघा तुम्ही तर रामदास स्वामींचं हे शिवतर गळी अतिशय असं जगप्रसिद्ध आहे. इथे लाखो पर्यटक इथे येत राहतात. तर तुम्ही इथे आला नसाल तर इथे सुद्धा नक्की तुम्ही विजिट करा. आपण सुद्धा इथे लवकरच येणार आहोत व्लॉग बनवण्यासाठी. शिवतर गळी हे पर्यटन स्थळ महाडपासून मे बी 20 ते 30 किलोमीटर असावं, मलाही एक्झॅक्ट माहिती नाही, पण 20 ते 30 किलोमीटर असणार. तर इकडे येण्यासाठी बघाल ना तर रोड हा पूर्णपणे चांगला रोड आहे. महाडपासून शिवतर गळीपर्यंत रोड हा पूर्णपणे चांगला आहे. तर तुम्ही येण्याचं नियोजन असेल
तर तुम्ही नक्की या इकडे, रोड वगैरे चांगलं आहे सगळं. ह्या रोडला सुद्धा तुम्ही बघाल तर इकडे थोडी थोडी वळणं आहेत, बघा तुम्ही आता थोडी थोडी वळणं आपल्याला इकडच्या बाजूला दिसत आहेत, आणि हा समोर बुलेटवाला दिसतोय ना, तर तो मनसोक्त आनंद घेत पुढे जातोय. आपण ट्राय करू याला ओव्हरटेक करून पुढे जाण्याचं. परंतु त्याच्या गाडीचं मायलेज बघितलं तर आपल्या गाडीपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे, कारण आपली गाडी पॅशन प्रो आहे, त्याची बुलेट आहे. ओके, तर आपण कम्पेअर करू शकत नाही, पण ट्राय करू की त्याच्यासोबत जायचं, त्यामुळे आपल्यालासुद्धा खूप मजा येईल त्यासोबत जायला. आपण आता महाडच्या खूप जवळपास आलोय, तर इथून महाड बघाल तर 10 ते 15 किलोमीटर मे बी असणार आहे. परंतु आपल्याला आता इथे बिरवाडीमध्ये जायचं आहे, माझा मित्र दीपक तर त्याचे कोणतरी मित्र फ्रेंड्स आहेत, तर त्याच्या घरी आपल्याला जायचं आहे. तिथे जेवणाची व्यवस्था वगैरे त्यांनी केलेली आहे, त्यामुळे आपण आता बिरवाडीत जाणार आहोत. तिथे मस्तपैकी जेवणार आहोत, कारण सकाळी आम्ही काही खाऊन आलो नाहीत, तर आता त्याच्या घरी जाऊन मस्तपैकी जेवणार आहोत. त्याच्या घरी काहीतरी एंगेजमेंटचा कार्यक्रम होता, त्यासाठी चिकन वगैरे सगळं तिकडे अरेंज केलेलं होतं, त्यामुळे दीपक बोला आपण तिकडे जाऊया आणि मस्तपैकी जेवून मग आपण महाडला जाऊया. पुन्हा एकदा बुलेटवाल्याने आपल्याला टांग दिलेली आहे आणि तो पुढे गेलेला आहे, त्यामुळे आपणसुद्धा आपला इथे व्लॉगला स्टॉप करूया आणि आपण आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. मित्रांनो, तुम्हाला हा पुणे टू कोकण हा प्रवास कसा वाटला हे कमेंटद्वारे जरूर कळवा, आणि जर तुम्ही व्हिडिओला आपल्या लाईक केलं नसेल तर लाईक करा, लाईकमुळे आपल्या व्हिडिओची एंगेजमेंट वाढते. ओके, त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक जरूर करा, शेअर करा, आणि खाली जे लाल बटन दिसते त्या लाल बटनवरती प्रेस करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया अशाच काही नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी, तुमची आणि तुमच्या परिवाराची.